हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं ईश्वरी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आता वाजले आहेत 3:50. तर मी चालली आहे माझ्या मेटर्नल होम टाऊनला, म्हणजे माझ्या मम्माच्या घरी. तर आम्ही पहाटेचे 3:50 मी तुम्हाला दाखवलं आहे ना टाईम. तर आमच्या जर्नीला फॉलो करा आणि चला आमच्यासोबत सोलापूरच्या साईडला, म्हणजे सोलापूरच्या मदतगड मेळ्यामध्ये. चला नेक्स्ट गाडी मी बसल्यानंतर भेटते. बाय बाय. हॅलो, वेलकम बॅक. आता आम्ही पोचलो आहे मालाड स्टेशनला. आता इथून आम्ही दादरची ट्रेन पकडणार. दादरवरून एस टी स्टँडला जाणार, एस टीवरून सोलापूर कडमाळ्याला पोचणार. 4:11 झालेले आहेत. आता आम्ही चाललोय दादरवरून चालत एस टी स्टँडला. सकाळची 5 वाजता एवढी गर्दी होती दादरला, असं वाटत होतं की रेग्युलर डे चालू आहे. म्हणजे दिवसा जेवढी गर्दी असते ना तेवढीच गर्दी होती लोकलला पण आणि दादर स्टेशनला पण. हा, संडे आहे म्हणजे गर्दी थोडीशी तरी असेल, पण खूप गर्दी होती. म्हणजे आणि ते हे बनाना केळ्याचे पान असतात ना, ते पण विकायला आलेले. विकायला नाही गं, त्यांचा बिझनेस आहे ना, तो रोज येत असणार ते लोक दादरला आणतात ना ते लोक विकायला. त्यासाठी पण एक टॅक्सी आली आहे दादर रेल्वे स्टेशन पासून. ते आम्हाला जायचंय टी टी सर्कलला. तर आम्ही निघालोय चालत, तर ती टॅक्सी आली आहे पाठीमागून. बोलते कुठे किधर जाणार आहे? तर मग आम्ही सांगितलं टी टी सर्कल जायचं. तर तो बोलतो 150 रुपये घेणार. त्याला वाटलं तर तो 150 रुपये आले गा, हम नाही बोला हम नाही दे गा. आम्हाला माहिती आहे किती लांब जायचंय, कसे उल्लू बनवतात बघा मुंबईमध्ये. 5:05 बस होती आमची. 6:10 झाल्यात तरी अजून आले नाही, तर आम्ही इथं दादरलाच बसलो. 3 वाजता उठलो आहे आम्ही. सगळ्या बसेस येतात आहे, पण करमाळ्याची बस नाही येत आहे. मीरा इकडे गेम खेळते, तिला वायफाय नाही भेटले, तिला मोबाईलमध्ये सिम कार्ड नाही आहे, त्यामुळं ती फक्त आता गेम खेळत बसते. तिकडे शिवशाही बस लागलेल्या स्वारगेटला. आत्तापर्यंत आम्ही मुंबई सोडलं असतं, पण बस अजून खूप लेट आहे. 1 तास 20 मिनिट लोक बोलतात MSRTC नाही का, त्यांना पगारी कमी आहे, तसं आहे तसं आहे. तर त्यामागे खूप सगळे रिझन आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ना, ह्यांच्याकडून प्रवास कोण करत नाही, कारण की रिझन असं आहे की ह्यांची जी सेवा आहे ना ती एवढी खराब आहे की म्हणजे खूप सगळे एक्सपिरियन्स मी आत्तापर्यंत केलेले आहेत. जसं की आजच घ्या, 5ची बस आहे सेंट्रलवर, मुंबई सेंट्रलवरून निघणार होती. तर आता वाजले किती, 6:30 लिटरली. माझ्यासोबत 2 मुली आहेत आणि मला एवढा लांबचा प्रवास करायचा, मी एकटीच प्रवास करणार आहे. तर मी बरोबर 4:05 कमी असताना मी इथं पोचलेली आहे दादरला. मुंबई सेंट्रलवरून ती 5:00 बस सुटणार होती, ती अजून इथे आली नाही. म्हणजे जवळजवळ 5:20 ते 5:30 इथं मुंबई सेंट्रलला यायला पाहिजे होती, तर ती बस अजून देखील इथे आलेली नाही आहे. म्हणजे किती ह्यांचा घाळ कारभार आहे. आणि हे लोक बोलतात की आमचं तसं आम्हाला पगारी कमी यार, आणि हे लोक संप करतात, मोर्चा काढतात. अरे पण तुम्ही काम कसं करतात? तुमचं जर प्रवाशांची संख्या वाढली तर तुमच्या लोकांना नफा होणार आहे ना. तुम्ही अशी सेवा देतात लोकांना, कोण प्रवास करेल तुमच्या एसटीने? कोण करेल सांगा ना. आणि मग कोण प्रवास नाही करणार, तर ऑब्व्हियसली तुमचं जे इन्कम आहे, जे पूर्ण वर्षाचं जे तुम्हाला आता सीझन आहे, त्या सीझनमध्ये एक पण गाडी नाही आहे बोरिवली टू करमाळा. आणि मग त्यामध्ये कसं पॉसिबल आहे तुम्हाला भरती येणं? जर तुम्ही प्रायव्हेट बसने गेलात ना, तर टायमिंग वरती बस येते. शिवाय ते लोक कॉल करतात की तुम्ही कुठे आहात. 10 मिनिट अगोदर कॉल येतो त्यांचा की तुम्ही कुठे आहात, इथे बस पोचणार आहे, तर तुम्ही ह्या वेळेत इथे पोचा. असं तर सोडा, ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किती बी शोधले, गुगलवरती जावाने एक
एकही कॉन्टॅक्ट नंबर चालणार नाही, म्हणजे ना लागतच नाही. द नंबर यू हॅव कॉल्ड इज नॉट आन्सरेबल, द नंबर यू हॅव कॉल इज नॉट, काय बोलतात त्याला, अस्तित्वातच नाही नंबर. तर कोण ह्यांच्यासोबत प्रवास करेल सांगा ना तुम्ही. नाही काढलं, काढू नाही, काय काढू, खराब झाली म्हणून सांगा. नाही ना, तर आम्ही आता चाललोय मुंबई सेंट्रलला, बस काय आली ना, अक्षरशः 7 वाजलेत. मला आता माहिती पडलं की ते होत, तर आता माहिती पडलं की आता बस येणारच नाही, खराब झाली. आजी पण होत्या बिचाऱ्या, त्या 4 वाजल्यापासून. आम्ही इथे येऊन गेटवरती पण चौकशी केली, तर गाडी गेलेलीच नाहीये, गाडी गेलेलीच नाहीये. बघूया आता पुढे काय होत आहे. आम्ही आता मुंबई सेंट्रलला आलोय चौकशी करायला. आम्हाला गाडी कॅन्सल झाली, गेलीच नाही गाडी, आली नाही ती, दुसरी गाडी बघायला गेली आहे दादा साहेब. हा आमच्या ऑनलाईन पैसे अडकलेत ना, पैसे अटकले मग गाडी नको यायला. मग आम्ही जाणार कसं, जाणार कसं आम्ही, पण गाडी आली तर जाणार ना तुम्ही. तेच ना, तुमचा प्रॉब्लेम आहे, गाडी प्रॉब्लेम नाही, तिकडे कर्मावर नाही गाडी, गाडी येणार ते का इन्चार्ज आहेत पवार साहेब, ते बघायला गेले दुसरी गाडी, दुसरी गाडी बघायला गेले, ती कधी येणार मग. आता बघतील येतील 10-15 मिनिट ते सांग, सांग थांबा इथे साईडला. गाडी नाही आली तर तुम्ही हे होणार, तुमचं रद्द होणार, सोल्युशन द्यानं आमचं, पैसे जाणार, पैसे भेटणार तुम्हाला रिटर्न, मग पैसे कसे जाणार, मग असं तुम्ही काहीतरी मेसेज तरी टाकला पाहिजे ना की गाडी येणार नाही. ऑनलाईन तर काय येतच नाही म्हणा, ऑनलाईन रिझर्वेशन फक्त होतं, बाकीचं पुढे प्रवाशांना काही इन्फॉर्मेशनच नाही द्यायची तुमच्या लोकांना, गाडी येणार नाही येणार. काम ना तो कुठला पवार आहे ना, ते मेन पवार आहे. आता वाजायला लागले 7:15 वाजायला लागले. मी सेंट्रलला आलो आणि तुम्हाला सांगते ह्यांचा एकही कॉन्टॅक्ट नंबर लागत नाही, म्हणजे कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आपण. आणि आता ह्यांनी ते पवार साहेब आहेत, त्यांनी आम्हाला नंबर दिला, ते बोलतात की रिफंड होईल आणि तुम्ही दुसऱ्या गाडीने जावा. तर बघूया आता काय होतं पुढे, इथे तर कोणी बोलायला तयार नाही. एकच आहे की जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करता तर ऑनलाईन इन्क्वायरी करण्याची पण सुविधा ठेवा ना, म्हणजे नुसतं नागरिकांकडून पैसे जमा करता त्यांच्या सोयीचं काय, त्यांच्या पैशांचं काही मूलच नाही आहे, म्हणजे त्यांचे पैसे घेऊन स्वतःजवळ ठेवायचे, तुम्ही गाडी पाठवली नाही पाठवली पुढचं काय माहितीच नाही आहे तिकडे, त्यांचं काही होऊ दे, म्हणजे वेळ, मानसिक त्रास, शारीरिक त्रास सगळं काही होणार. आणि ह्या लोकांना काय फरकच नाही पडत आहे, त्यांची कामं आरामशीर करतात. आता ह्यांनी आमच्याकडून असं लिहून घेतलंय की आम्हाला तिकीट रद्द करायची आहे, पण असं झालेलं नाही आहे, गाडी रद्द झाल्यामुळं आम्हाला परतावा पाहिजे. आता आम्ही बसले स्वारगेटच्या बसमध्ये मुंबई सेंट्रलवरून, आम्ही स्वारगेटला जाणार, स्वारगेटवरून मग आम्ही बस चेंज करणार आहे. स्लीपर बस भेटली आहे, 3 उठल्यात कोरी बिचाऱ्या दोघी पण, थकलो 8:30 वाजले इथून निघता, तर जातोय आम्ही बघूया. खूप जास्त मानसिक त्रास झाला आहे आणि शारीरिक त्रास पण झाला आहे, 3 जागे होतो आम्ही लोक, तर बघूया काय होत आहे. बापरे इथं पण ट्रॅफिक जॅम आहे, पूर्ण किती वेळ झाला आम्ही एक्सप्रेस हायवेवरती आहे, अजून घाटामध्ये पण नाही पोचलं, पूर्ण ट्रॅफिक जॅम आहे सगळीकडे, 4-wheeler.
10 मिनिटांसाठी तर गाडी थांबलेली वॉशरूमला जाण्यासाठी. एवढी गर्दी होती की लांब लांबपर्यंत रांगा लागलेल्या. इथे पण तेच हाल झाले. पावणे 2 झालेत आणि आम्ही अजून पुण्यात नाही पोहोचलो. एवढा भयानक प्रवास होता ना, खूप जास्त भयानक. 3:15 आम्ही पुण्याला पोहोचलो स्वारगेटला. इथे पण एवढी भयानक गर्दी आहे. काय करायचं समजत नाही, पुढचा प्रवास कसा करायचा. पुढे काय झालं, आम्ही करमाळ्याला किती वाजता पोहोचलो, कसे पोहोचलो, तिकिटाचे पैसे मिळाले की नाही, हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. तर पार्ट 2 मी नक्कीच बनवीन आणि काय काय झालं ते मी नक्की शेअर करेन. तर व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच.